मको का नुसता एक नाहीये, हा हॅबिच्युअल गुंड माणूस आहे श्यामसुंदर अग्रवाल. आणि अध्यक्ष महोदय म्हणजे या ग्रहस्थावर 32 गुन्हे आहेत. आणि 32 गुन्ह्यामध्ये विशेष काय, शेतकरी ज्यांना समजत नाही त्यांचे प्रायमाफेसी त्यांच्याकडनं अग्रीमेंट करून घ्यायचे, काही पैसे त्यांना द्यायचे, त्याच्यानंतर महानगरपालिका नगरपालिकाला हाताशी धरायचं, त्याच्यावर सगळे प्लॅन आणि बिल्डिंगचे सगळे पास करायचे, त्याच्यावर बिल्डिंगा घ्यायच्या, आणि शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे मागायला लागले की मग अंडरवर्ल्डकडनं त्यांना धमक्या द्यायच्या. माझी विनंती आहे की एडीजी सीआयडी यांच्या अखत्यारीमध्ये वेगवेगळे ईओडब्ल्यू किंवा क्राईम ह्या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांची ही कमिटी स्थापन करून ह्या ग्रस्ताचे सर्व गुन्हे तपास केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रशांत बंबजींनी जो विषय मांडलेला आहे, या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली, त्यात बऱ्याच प्रमाणात वस्तुस्थिती आहे. संबंधित व्यक्तीवर जवळपास 32 गुन्हे आहेत, ज्यामध्ये मीरा भाईंदर आयुक्तालयाच्या अंतर्गत 21 आणि बृहन्मुंबई आयुक्तालयाच्या अंतर्गत 9 आणि ठाणे आयुक्तालयाच्या अंतर्गत 2 असे 32 गुन्हे यांच्यावर आहेत. यापैकी 8 गुन्हे तपासावर आहेत, 9 गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल झालंय, 7 फायनल झाले आहेत, एकामध्ये स्थगिती आहे आणि क्वॅशिंग ऑफ एफ आय आर मध्ये 5. अशा प्रकारे या 32 गुन्ह्यांची परिस्थिती आहे. आपण जी मागणी या ठिकाणी केली आहे, निश्चितपणे एडीजी सीआयडीच्या अंतर्गत एक या ठिकाणी एसआयटी तयार केली जाईल आणि जेवढे गुन्हे यांच्यावर आहेत, म्हणजे काही सीबीआयकडे गेल्यात ते सोडून, बाकी जेवढे गुन्हे यांच्यावर आहेत ज्याच्यात सी समरी झालेली नाही किंवा अशा प्रकारचे, हे सगळे गुन्हे या एसआयटीकडे ट्रान्सफर केले जातील. 3 महिन्यामध्ये एसआयटीला रिपोर्ट द्यायला सांगितलं जाईल आणि याच्यामध्ये कुठल्या पोलिसांचंही संगनमत असेल तर त्यांचीही चौकशी केली जाईल. एखाद्या गुन्हेगाराची संपूर्ण माहिती कोर्टासमोर व्यवस्थित न मांडल्यामुळे बरेचसे गुन्हेगार हे मोकाट सुटतात, तसंच हा प्रकार दिसतोय. त्याच्यामुळे कोर्टापुढे तातडीने सगळी वस्तुस्थिती व्यवस्थित मांडून याला जो कोर्टाने रिलीफ दिलाय त्याला आपण आळा घालणार का? निश्चितपणे कोर्टापुढे सगळी वस्तुस्थिती मांडली जाईल, त्या संदर्भात स्पेशल पीपी अपॉइंट केला जाईल. स्पेशल पीपीच्या माध्यमातून ही सगळी माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. आणि विशेषतः या निमित्ताने सांगतो की आजच मी सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत, विशेषतः या मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये आणि ठाण्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भूमाफिया तयार झाल्या आहेत की जे अशा प्रकारे जमिनी शेतकऱ्यांकडनं घेऊन मग त्यांना अडकवतात, मग त्यांना केसेसमध्ये अडकवतात, मग अंडरवर्ल्डची मदत घेतात. अशा प्रकारच्या भूमाफियावर क्रॅकडाऊन केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे अतिशय स्पष्ट निर्देश हे या ठिकाणी आयुक्तांना देण्यात आले. 32 गुन्हे झाले असताना सुद्धा त्याच्यावर अजूनपर्यंत तडीपारीचा आदेश आपण लागला नाही. साधारणतः 4 ते 6 गुन्हे जर झाले तर एक प्रायमाफेसी म्हणून आपण त्याच्यावर तडीपारीचा आदेश लागू करतो, तर तो तडीपारीचा आदेश लागू करणार का? ज्यांना अंडरवर्ल्ड कडून त्यांनी धमक्या दिल्या त्या लोकांना पोलीस संरक्षण देणार आहात का? सोबतच या ठिकाणी ज्या लोकांची फसवणूक झाली असं जाहीर करत त्या फसवणूक झालेल्यांच्या बाजूने आपण कोणती भूमिका घेत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेणार आहात, याबद्दल या ठिकाणी निवेदन करावी विनंती आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, तडीपारी तर फार छोटा ऑफेन्स आहे, म्हणजे छोटी शिक्षा आहे. यांच्यावर मोका लावण्याच्या संदर्भातली कारवाई पोलिसांनी सुरू केली होती, त्याच कारवाईमध्ये बम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी कोर्टापुढे काही माहिती आणून एक नो कोर्सिव्ह घेतलेला आहे. आणि हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की 2021 नंतर तो नो कोर्सिव्ह हटवण्याकरता कुठलीही त्याच्यात कारवाई झालेली नाही, त्यामुळे स्पष्टपणे तेही निर्देश देण्यात येतील की हा नो कोर्सिव्ह जो काही आहे हा कशा प्रकारे मिळवला, तो योग्य प्रकारे झाला का, तिथे योग्य माहिती गेली का, आणि जी योग्य माहिती आहे ती आणून जी काही पोलिसांनी केलेली कारवाई आहे ती कारवाई व्हॅलिडेट करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल. आणि अशा प्रकारे हॅबिच्युअल ऑफेंडर्स जे आहेत, आपण ज्या प्रकारे अपेक्षा व्यक्त केली, हॅबिच्युअल ऑफेंडर्सवर ज्या ज्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया करता येतात त्या सगळ्या कारवाया करण्याचे आदेश देण्यात येतील. कोणी जर यांनी धमकी दिल्यामुळे कोणी व्यथित असेल आणि त्यांच्या जीवाला धोका असेल आणि त्यांनी मागणी केली तर निश्चित त्यांना आवश्यक ते संरक्षण
हे दिलं जाईल आणि आपण जो तिसरा विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचं उत्तर मी मगाशी दिलेलं.